डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील अटक आरोपी सचिन अंदुरे याला पुणे न्यायालयाने 7 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी AS मुजुमदार यांनी हा निर्णय दिलाय. सचिन अंदुरे याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. अंदुरे याने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये विविध भागात शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण घेतलंय. जिथे प्रशिक्षण घेतलं त्या ठिकाणी सचिनला नेऊन त्याबाबत तपास करायचा आहे. हे प्रशिक्षण कोण आयोजित करत होतं, इतर कोणाचा यामध्ये सहभाग होता हे तपासण्याचं काम सुरू आहे. तसेच कटातील मुख्य सूत्रधार वीरेंद्रसिंह तावडे याच्यासोबत अंदुरे यांचं संभाषण आणि संपर्क झालेला आहे असं तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. तर बचाव पक्षाच्या वकिलांनी ही सीबीआयची नवी थिअरी असून आधीच्या तपासात त्यांनी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नावं घेतली होती असा युक्तिवाद केलाय. सीबीआयने असं म्हटलं की यांची पोलीस कस्टडी हवी आहे आरोपीची, कारण त्यांना ट्रेनिंग कुठे घेतली, नंतर वेपन कुठे आहे, त्यानंतर गाडी कोणती होती ती हस्तगत करायची आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की ह्या केसमध्ये जी वीरेंद्र तावडे नावाच्या आरोपीवर आधीच चार्जशीट फाईल झाली, त्या चार्जशीटनुसार सारंग अकोलकर आणि विनय पवार अशा दोन आरोपींना अटकून दाखवलेलं आहे. आणि सीबीआयच्या केसनुसार त्या चार्जशीटनुसार त्या दोघांनी फायर केलं आहे डॉक्टर दाभोळकरांवर. आणि त्या दोघांना फायर करताना त्या चार्जशीटमध्ये असे 5 ते 7 लोकांचे स्टेटमेंट आहे ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांच्या सह्या त्या दोघांच्या स्केचच्या बॅक साईडला याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्या चार्जशीटनुसार कुठेही अशी थिअरी नाही की तिसरी एखादी व्यक्ती होती किंवा सचिन किंवा अन्य कोणी तिथे होता. त्यामुळे पूर्णपणे प्रेशरमुळे त्यांना त्यात अडकवलं असं आमचं म्हणणं आहे.